नमस्कार, कायदेशीर माहिती देणार माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत। आणि आजचा विषय ड्युटी ऑफिसर, म्हणजे पोलीस स्टेशन मधला ड्युटी ऑफिसर, ज्याला कर्तव्य अधिकारी म्हणतात किंवा प्रभारी अधिकारी म्हणतात, त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। आता पोलीस उपनिरीक्षक किंवा हेड कॉन्स्टेबल हे सर्वसामान्यरित्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांना नियुक्त केलं जातं, ड्युटी ऑफिसर म्हणून ते स्थानापन्न होतात। आणि एक ड्युटी ऑफिसर हा खऱ्या अर्थाने त्या पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून सर्व कामे करण्याचा त्याला अधिकार राहतो। कुठचाही नागरिक त्या पोलीस स्टेशनमध्ये आला आणि तक्रार घेऊन आला तर ती तक्रार काय आहे, ती तक्रार त्याला आपण म्हणतात की कुठच्याही प्रकारचा गुन्हा घडल्या संदर्भात आहे, दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे, हा ठरवण्याचा अधिकार त्याच्याकडे। मग त्यांनी पूर्ण माहिती करून घेतली काय झालं काय घेतलं, आणि त्यांनी एक संबंधित अधिकाऱ्या सांगितलं की चला ह्याची एक अदखलपात्र म्हणजे एनसी करून देऊन नोंदवून घ्या। आणि मग तो त्याच्या मदतनीस जो बसला असतो तो त्याची संपूर्ण त्यांनी काय झालं काय नाही सगळी घटना लिहून काढतो, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे असं लिहून काढतो, आणि अदखलपात्र ची एक चिठ्ठी त्याला देतो, पोचपावती देतो। ज्या दखलपात्र गुन्हा असतो, दखलपात्र प्रकरणामध्ये एखाद्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला तोंडी समजा त्यांनी काहीतरी माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा असेल तर तो त्या दखलपात्र गुन्ह्याची प्रत्यक्षात कागदावरती नोंद करून घेऊन घेतो, FIR करावं लागतं, त्याला FIR करण्याकरता नोंद करतो, कोणी दाखल केला, कोणी माहिती दिली, कधी दिली, किती वाजता दिली, कशा संदर्भात दिली, कुठला गुन्हा आहे, त्या गुन्ह्याला कलम कोणती आहे, ही सर्व त्याला लिहावी लागतात। आणि सगळं लिहिल्यानंतर त्या दखलपत्र गुन्ह्यावरती तातडीने कारवाई करण्याची गरज असते, अशा वेळेला त्याकरताच संबंधित तो ड्युटी ऑफिसर आपल्या सिनियर इन्स्पेक्टरला जर गुन्ह्याची तीव्रता जशी असेल तर सिनियर इन्स्पेक्टरच्या कानावर घालतो आणि तसे पोलीसचं एक पथक थेट तिथे कार्यस्थळावरती पाठवतो की जेणेकरून त्या आरोपीला अटक केली जाऊ शकते। आता याकरता सर्वसामान्यरित्या बघायला गेलं तर पोलिसांना कुठच्याही व्यक्तीला अटक करण्याकरता दंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते, मात्र दखलपात्र समजा गुन्हा असेल तर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय सुद्धा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी ठरवतो, त्यानुसार त्याला अटक केली जाऊ शकते। कलम 156 खाली दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस अधिकारी तत्काळ त्याचा अहवाल पोलीस अहवालावरती म्हणजे FIR वरती नोंदवतो आणि दंडाधिकाऱ्यांकडे पाठवून देतो, पण तिकडे कारवाई सुरू झालेली असते, अटक करण्याची कारवाई सुरू झाली असते। त्यामुळे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ड्युटी ऑफिसर एक प्रकारचा एक आपण म्हणतो ना गाळणं म्हणतो तसं, काय ठेवायचं आणि काय गाळायचं। अनेक वेळेला असं होतं की नाही जरा ऍक्शन घ्या, त्वरित ऍक्शन घ्या, आणि तो माणूस स्वतः येतो, तो तक्रार नोंदवत असतो स्वतःच्या नावानिशी, पण ती तक्रार काही जास्त त्याच्यावरती लगेच कारवाई करण्याची गरज नसते, तर गरज असते का नसते हा निर्णय फार महत्वाचा निर्णय हा ड्युटी ऑफिसर घेत असतो। तो ज्या दिवशी तो ड्युटी ऑफिसर असतो त्यावेळेला त्या पोलीस स्टेशनमध्ये कुठच्या गुन्ह्याची काय कारवाई करायची याचा निर्णय तो घेत असतो, एवढं नक्की। आज ड्युटी ऑफिसर म्हणजे काय आणि त्याचं काय कर्तव्य असतं, म्हणजे कर्तव्य अधिकाऱ्याचं काय कर्तव्य असतं, थोडक्यात तुम्हाला माहिती दिली, तुम्हाला नक्कीच आवडली असेल। अशाच व्हिडिओ घेऊन पुढे परत वेगवेगळे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन। तिथपर्यंत अलविदा, धन्यवाद।